विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता थंबनेल तुम्ही बघितलं, ठीक आहे, लिहिलं मी मिशन 2021 म्हणजे नेक्स्ट इयर बॅच. मग आपली ही जी बॅच आहे ना, त्यांना वाटेल चला ठीक आहे मी आता त्यांचं बंद करणार आहे आणि फक्त या बॅचचं घेणार आहे, तसं नाही आहे. मला सांगायचं काय, आज 7 तारीख आहे ना, 7 तारीख, 8 तारीख आणि 9 तारीख, मिनिमम 15 ते जास्तीत जास्त 20 एवढे लेक्चर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. प्रत्येक लेक्चरमध्ये तुमचा कमीत कमी 1 मार्क तरी फिक्स होणार, लक्षात घ्या. म्हणजे जे डिफिकल्ट पॉईंट आहेत, म्हणजे अगदी इलेक्ट्रोस्टॅटिक असू दे, नाहीतर कुठलाही अवघड टॉपिक असू दे. आता एक कमेंट मी वाचलं होतं बरं का, की इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम हे कॅपॅसिटीशी रिलेटेड आहेत. C=A/0K/D जास्तीत जास्त एका मुलांत लिहिलं होतं की 90%. तसंच आहे, मी तुम्हाला हे लेक्चर्स प्रोव्हाइड करणारच आहे, लक्षात घ्या, ओके. पण मी तुम्हाला काल बोललो होतो की आता वेळ फक्त रिव्हिजन करण्याची आहे, बरं का बाबांनो. की साधारण 12 तारखेला तुमची एक्झाम स्टार्ट होते, काही जणची 13 ला, काहींची 14 ला असेल, बरोबर आहे. माझं काय म्हणणं आहे की 12 म्हणजे 10 आणि 11, चला इथं नेमकी लाईन मी ड्रॉ केले, हे तीन दिवस तुम्ही या 3 दिवसातच तुम्हाला जास्तीत जास्त टॉपिक क्लिअर करायचे. मॅथ्सचे रोज 5 टॉपिक घ्या. केमिस्ट्री, आता केमिस्ट्री मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आता केमिस्ट्री टॉपिक वाईज जाऊ नका, फिजिक्ससुद्धा नको आहे. तर केमिस्ट्रीची एक मॉक टेस्ट घ्या, त्यात 50 क्वेश्चन्स असतात, तुम्ही तेवढेच 50 क्वेश्चन सॉल्व करू नका. त्या 50 कन्सेप्ट आहेत असं लक्षात ठेवा, ओके. म्हणजे एखादा प्रश्न असेल समजा सँडमेअरशी संबंधित, मग तेवढा एकाच क्वेश्चनचा आन्सर हे करू नका, ती बाकीची सगळी कन्सेप्ट क्लिअर करा. मग सँडमेअर रिॲक्शनमध्ये जेवढ्या रिॲक्शन्स आहेत तेवढ्या सगळ्या बघा तुम्ही. मग त्याला 1 तास नाही, 1 तास नाही, कदाचित 2 तास 3 तास वेळ जाईल याच्यात, पण जाऊ दे, ओके. त्याच्यानंतर फिजिक्स, आता सांगू का तुम्हाला, मी तर म्हणतो फिजिक्सकडं तुमचा असेल परफेक्ट अगोदर तर ठीक आहे, काय हरकत नाही. फिजिक्स मात्र तुम्ही टॉपिक वाईज जावा बाबा, ओके. तुम्ही मॉक टेस्टकडे जाऊ नका, ओके. मग फिजिक्सचा समजा तुम्ही मॅग्नेटिझमसारखा टॉपिक घेतला, इलेक्ट्रॉन्स फोटॉन्स घ्या, इलॅस्टिसिटी, मी परवा एक व्हिडिओ अपलोड केला आहे, त्यात सगळेच फॉर्म्युले मी क्लिअर केलेत, सोपं वाटेल तुम्हाला, ओके. इलॅस्टिसिटी कसा करायचा टॉपिक, फॉर्म्युले क्लिअर करायचे सगळे, पुन्हा PYQs बघायच्यात, बस एवढंच पुष्कळ होईल, ओके. आता हे तुम्ही 3 दिवस करणार आहे, जास्तीत जास्त टॉपिक तुम्ही क्लिअर करणार याच्यात, बरोबर आहे, 3-4 दिवसात. मग या 2 दिवसात काय करायचं, सेकंड रिव्हिजन, म्हणजे ही रिव्हिजनच आहे तुमची, या 2 दिवसात परत रिव्हिजन करायचे आहे. आणि लकीली म्हणा तुमचा पेपर जर 15, 16, 17, 18, काही जणांतर 20 तारखेला शेवटची शिफ्ट आहे, मग त्यांनी यात थोडेसे चेंजेस करा. मग सुरुवातीला तुम्ही एवढे दिवस केलं तरी काय हरकत नाही, पुढचे 3-4 दिवस सेकंड रिव्हिजन करा, तुम्ही लकी आहे म्हणूया, पण ज्यांचा पेपर शेवटी आला ते. पण मी तर म्हणतो ही पण मुलं लकीच आहेत, फर्स्ट डे फर्स्ट शिफ्टला जो पेपर आहे ते लकीच समजायचे, सोपा पेपर असतो बघा, तोच सोपा, बाकीचा अवघड असं नाही आहे, पण इथला सोपाच असणार आहे, क्लिअर करायचं. आलं का लक्षात? मग म्हणजे आता 2020च्या मुलांना मला काय म्हणायचं आहे, कम्प्लीट रिव्हिजन व्हायला पाहिजे 2 टाइम्स. तुमचं तुम्ही ते आता करायला सुरुवात करा, तुमची स्ट्रॅटेजी तुमचं हे. पण मॅथ्स रोज 5-6 टॉपिक जरी करायचा प्रयत्न करा, बरं का भाऊ, पहिला तेच करा, ठीक आहे. मग मॅथ्सचे 2-3 टॉपिक केले थोडे कंटाळा आला, मध्येच फिजिक्सचा एखादा टॉपिक घ्या, ओके. नंतर केमिस्ट्री, पण केमिस्ट्रीचा तो 50-50 प्रश्न सोडवायचे तुम्हाला पटकन, कमी वेळेत होईल पुन्हा. मग तुमचे केमिस्ट्रीचे नाही म्हणलं तरी 5 पेपर होतील, म्हणजे 5 म्हणजे 250 कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील, लक्षात घ्या, ओके. आणि टॉपिक पण आपोआप त्यावेळेस क्लिअर होत जातातच, लक्षात घ्या, ठीक आहे. बरं, आता मेन, या बॅचमधली मुलं खूप नाराज होते म्हणून आपण की तुम्ही आमच्याबद्दल काय बोलतच नाही आहे, नुसतं 2020च्याच बॅचबद्दल चाललं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. पण मला काय म्हणायचं आहे, अरे 2020च्या बॅचसाठी जे व्हिडिओ मी अपलोड करतो आहे ना, ते तुम्हाला पण उपयोगी आहेतच ना, ओके. तरी देखील मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या, बघा मी काय सांगतो ते, की तुमच्यासाठी मी वर्षभर व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे, बरोबर आहे. म्हणजे 8ची स्ट्रॅटेजी तर तुमच्यासाठी डेली मी अपलोड करणारच आहे, त्यात कधीही बंद होणार नाही, लक्षात घ्या. क्वचित एका दिवशी काही मोठ्या प्रॉब्लेममुळे असेल, ठीक आहे, राहील, नाहीतर बंद होणार नाही. 8ला व्हिडिओ तुम्हाला मिळणारच आहे, मी तुम्हाला डेली स्ट्रॅटेजी वर्षभर प्रोव्हाइड करणार आहे. पण मी तुम्हाला सांगू का, या बॅचसाठी ना पहिलं माझी इच्छा आहे, ही जी आपली CET एक्झाम आहे ना, याच्यातच मला चेंजेस हवे आहेत. म्हणजे काय माहिती आहे का, आता कसं करता येतं की फिजिक्स केमिस्ट्रीला 1.5 तास, ओके, हे सबमिट झाल्यानंतरच मॅथ्सचा पेपर ओपन होतो आहे आणि त्याला 1.5 तास. आणि जास्तीत जास्त मुलांचं म्हणणं आहे की ते मॅथ्सला 1.5 तासापेक्षा कमी वेळेत अटेम्प्ट करू शकतात. काही नाही तर असं चुकीचं प्लॅनिंग केलं होतं ह्या बॅचमधल्या मुलांनी, नशीब त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला होता आणि असं करू का असं विचारलं होतं या स्टेजला, बरं का. त्यांचं प्लॅनिंग काय आहे की मी पहिला मॅथ्स घेणार, मॅथ्स कमी वेळात अटेम्प्ट करणार, तो वेळ इकडे यूज करणार. नाही करता येत तसं. मला काय म्हणायचं आहे, JEE ची एक्झाम घ्या, टोटल 3 तास वेळ देत आहेत.
नीट ची एग्जाम घ्या. टोटल 3 तास वेळ देतात ना. ओके, मग सीईटी वाल्यांना काय होतंय आपल्या सीईटी सेलला. मग आपल्याला पहिलं टार्गेट आहे की सीईटी सेलला आपण प्रत्येक जण मेल करणार आहे. हो, आणि माझा विश्वास आहे, लक्षात घ्या, चेंजेस होणारच. लक्षात घ्या की टोटल टाइम आम्हाला 3 तास प्रोव्हाइड करा. शेवटी सॉफ्टवेअर आहे रे, आता एनटीए एग्जाम कंडक्ट करते जेई आणि काय त्या नीटच्या, त्यांना ते पॉसिबल आहे. मग सीईटी सेलला काय अवघड आहे? काही अवघड नाही. मग हा चेंजेस व्हायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण लकी आहे, आपल्याला सुरुवातीलाच पी वाय क्यूचं महत्त्व कळालं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. मग सुरुवातीलाच हा जो आहे ना फिजिक्स, याची भीतीच दूर होणार आहे. आपण सारखं त्याच पी वाय क्यूची रिव्हिजन करणार आहे, जेणेकरून सी ई टीला तेच प्रश्न असतात, तुम्हाला माहिती आहे. केमिस्ट्री निवांत तुमचे न्यूमेरिकल्स वगैरे मला घेता येतील. ओके, आणि मॅथ्स आपल्याला माहिती आहे, टेक्स्टबुक 100% आपण सोडवणार आहे. ओके, मग जगदाळे सर पण तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करतील, माझ्या चॅनलवर पण आहेत, लक्षात घ्या. मग तुम्हाला वर्षभर लिहिलेच आपण. माझं टार्गेटच आहे की जास्तीत जास्त मुलं मला इथं जॉईन हवे आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर. सबस्क्रायबर वाढलेच पाहिजेत. तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा चॅनल, नवीन मुलांना मी सांगतो, लक्षात घ्या. ओके, आणि प्लीज जुनी मुलं बिलकुल नाराज होऊ नका. अजून 3 दिवस माझं ठरलेलंच आहे. ओके, व्हिडिओ अपलोड करायचेच आहेत. मग कदाचित आजचा व्हिडिओ थोडासा 11:00 थोडासा लेट होईल, कारण मी काल थोडंसं गावाला गेलो होतो, रात्री याला खूप उशीर झाला, त्याच्यामुळं व्हिडिओ संध्याकाळी तर करता पॉसिबलच नाही आहे, लक्षात घ्या, इतका उशीर झाला आहे. पण तुम्हाला व्हिडिओ मिळणार म्हणजे मिळणार. आज 5 ते 6 व्हिडिओ कमीत कमी तुमच्यासाठी असणार आहे, लक्षात घ्या. आणि मी बोललो ना मगाशी की प्रत्येक व्हिडिओ म्हणजे तो 1 मार्क तुमचा मिनिमम फिक्स होणार आहे. ओके, मग आता स्ट्रॅटेजी तयार करा, अभ्यासाला सुरुवात करा. मॉक टेस्ट एक मला म्हणायचं आहे, बरं का, लक्षात घ्या की मॉक टेस्ट पेपर अवघड गेला तर तुम्ही डिमोटिवेट होताय, बरं का, म्हणून तसं होऊ नका बिलकुल. मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे, मॉक टेस्ट द्या, काही हरकत नाही. पण आता समजून घ्या, मॉक टेस्टपेक्षाही मला आता रिव्हिजन महत्त्वाचे वाटते. क्रॅश कोर्समध्ये मी आता मॉक टेस्ट बंद केलेले. ओके, रिव्हिजनच त्यांनी केले पाहिजे हे लक्षात घ्या. आणि रिव्हिजनचं महत्त्व जाणून घ्या, रिव्हिजन खूप महत्त्वाचे आहे, आणि करा व्यवस्थित रिव्हिजन. ठीक आहे मित्रांनो, मग बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.